गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. आता जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पहिला जिल्हा परिषदचा गट या ठिकाणी याचा प्रचार आज होतो आहे. दुपारून पिंपरी गटामध्ये प्रचार रॅली या ठिकाणी जाणार आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर 5 तारखेपर्यंत आपल्याला माहिती आहे की लग्न तीत असल्यामुळे बऱ्याच अडचणी आम्हाला आल्या, पण आणि उन्हाचं टेम्परेचर बी भयानक आहे, पण आज प्रचाराला जोमाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि मला खात्री आहे की जो आमचा बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला आम्ही आबादी ठेवण्याकरता कसोशीने प्रयत्न करत आहोत. हो, आपल्या बालेकिल्ल्याला देण्यासाठी शरद पवार या बालेकिल्ल्यात येऊन गेलेले आहेत, त्यांचा कसा परिणाम होईल असं वाटतं? हे बघा, प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवाराला निवडून देण्याकरता या ठिकाणी येत असतो. आम्ही आमचा प्रयत्न करतो, पण मागचं रेकॉर्ड जर चेक केलं तर फर्स्ट क्लासमध्ये आम्हीच 5 झालेलो आहोत. हो, करण पवारांनी एक प्रतिक्रिया काल दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचं सुद्धा सहकार्य मिळालं पाहिजे, EVM घोटाळा होणार नाही यासाठी तर आम्ही विजय होऊ शकतो. हे कसं आहे, आता हयाला रडीचा डाव म्हणतात. आता EVM मशीनवर ते आलेले आहे, उद्याच्या दिवशी ते कशावर येतील काही सांगता येत नाही. माझं असं म्हणणं आहे की EVM मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की निवडणुका ह्या EVM मशीनवर घेतल्या तरी काही अडचण येत नाही. 2000 कार्यकर्ते ते मतदान केंद्राबाहेर बूथ केंद्राबाहेर ठेवणार आहे, चांगली गोष्ट आहे. भाऊ, एक विषय असा आहे की मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही का असं गुजराती एका कंपनीने केलेला आहे. मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही असं एक गुजराती कंपनी, कोण म्हटलं? एक कंपनी, एक गुजरातची, एक कंपनीने म्हटलं म्हणजे असं होत नाही. आणि असा कोणी माहिती लाल नाही की जो मराठी माणसाला नोकरी देणार नाही. पहिले 80% नोकरी याचा अधिकार हा स्थानिक राज्याच्या लोकांना असतो. गुजरातच्या चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊत म्हणतात. ते राऊत म्हणजे काय, ते वया गेलेली केस आहे. चला, नरेंद्र मोदी दुर्दैवी पंतप्रधान आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. नरेंद्र मोदी दुर्दैवी पंतप्रधान आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. त्यांचं मत आहे, पण लोकांनी मान्य केलेल्या माणसाच्या बाबतीत असं बोलणं उचित नाही. एक गद्दार विचारांसोबत उभा आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. जितेंद्र आव्हाड ही जरी बोलत असले तरी नरेश मस्के हे शिवसैनिक आहे आणि त्यांना शिवसेनेचं सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही. चलो, तुम्ही एकदा भाजपच्या जो मेळावा झाला महायुतीचा त्याच्यात तुम्ही म्हटले आहे भाजप काम करू ना करो पण मी काम करतो आहे. हे बघा, मी असं म्हटलं की प्रचारामध्ये काही कार्यकर्ते म्हणतात की शिवसेना काम करत नाही, काही कार्यकर्ते म्हणतात की भाजप काम करत नाही, काही म्हणतात शिवसेना काम करत नाही, काही म्हणतात भाजप काम करत नाही. आम्ही हे म्हटलं की काही काम करो ना करो, पण आम्ही शिवसैनिक काम करणार आहोत. तो विषय आता संपलेला आहे. चलो, हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.